नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार साईराम आदेश कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्टॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे अशा पद्धतीची एक प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण करून अशा पद्धतीची एक पदवी संपादन करणारे आजच्याकडेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त सात विद्यार्थी आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत ॲडवोकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे सातवे वंशज आहेत हे सगळं कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा हे ते खूप छान पद्धतीनं पुढं नेत आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत प्रतिभा ॲसॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा बजावत असतात ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या, या दिवसांमध्ये आणि शनिवारी आणि रविवारी आपण दादर शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी जे सरांचं सेंटर आहे त्या ठिकाणी सर असतात त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही सरांची निश्चितपणानं घे भेट घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरांनी पुण्यामध्ये सुद्धा आपलं कन्सल्टेशन सुरू केलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या जवळजवळ तीन चार महिन्यांपासून सर पुण्यामध्ये देखील आहेत यावेळेला जानेवारीच्या एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसांमध्ये सर पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पुणे आणि पुणे परिसरातले जे कोणी प्रेक्षकत्ता आपल्याला पाहत आहेत ज्यांना सरांना भेटायची इच्छा आहे ते निश्चितपणानं आता स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही सरांना संपर्क करू सर हो शकता आणि पुण्यामध्ये सर येत आहेत त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं पुण्यामध्ये सरांची भेट घेऊ शकता खूप छान असा विषय आहे आजचा आणि आपल्या सगळ्यांनाच या विषयाची उत्सुकता खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मलाही होती की हा विषय कधी येतो आहे स्वामी समर्थ याच्यावरती आज सर बोलतायत त्यामुळे बघूया आज आपलं सर काय मार्गदर्शन करतात चला चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये स्वामी समर्थ या विषयावरती आपण आज चर्चा करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी या शब्दापासून मला सुरुवात करायची आहे स्वामी या शब्दाचा जो शाब्दिक अर्थ म्हणूया किंवा शास्त्रांच्या अनुषंगानं या शब्दाचा जो अर्थ आहे तो कशा पद्धतीचा आहे काय अपेक्षित आहे प्रशांतजी स्वामी हा शब्द ऐकला ना ता ता की ऐकल्यानंतरच एक मनासमध्ये एक असा हलकशी म्हणजे पूर्णपणे खात्री निर्माण होते आणि स्वामी म्हणलं ना की ॲटोमॅटिक असं वाटतं की आता काहीतरी वेगळं होईल किंवा काहीतरी परिस्थिती बदलेल पण त्या शब्दाच्या पाठीमागे बघाल ना तर त्या शब्दाच्या पाठीमागे कितीतरी उपहार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये बघितलं ना की स्वामी मग तुम्ही जसं म्हणले की त्याचा लौकिक अर्थ बघा किंवा आध्यात्मिक अर्थ बघा स्वामी म्हणजे मालक म्हणजे आपले मालक स्वामी कोण तर स्वामी म्हणजे आपले मालक स्वामी या शब्दाचा एका शब्दामध्ये अर्थ सांगायचं सा झाला तर मालक की जो आपला मालक आहे तो म्हणजे स्वामी आणि दुसरं तुम्ही बघाल की ज्यावेळेला स्वामींचा उल्लेख केला जातो किंवा स्वामी म्हणलं जातं त्याच्या अगोदर अनेक उपाध्या येतात त्याच्यामध्ये पहिली उपाधी तुम्ही बघाल तर जे आपण पूर्णपणे जयघोषामध्ये देतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू ह्या त्याच्यापाठीमागचा पूर्णपणे उद्देश आहे मला वाटतं ह्या सगळ्या नावांमध्ये स्वामी या शब्दाचा अर्थ पूर्णपणे क्लिअर होतो जो अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणजे की आपल्याला वाटतं की आपलं एकच ब्रह्मांड आहे आज आपण जे जातो ज्या ठिकाणी जॉब करतो किंवा व्यवसाय करत असाल तुमच्याकरता तेच ब्रह्मांड आहे आणि त्याच्यामध्येच तुमचं अख्खा आयुष्य त्या भूमीच्या बाबतीत किंवा त्याच्या बाबतीतच फिरण्यामध्ये जात आहे तुमच्याकरता तेवढंच ब्रह्मांड आहे असे अनंतकोटी ब्रह्मांड ज्याचे आहेत त्या ब्रह्मांडांचा जो नायक आहे त्याचा जो प्रमुख आहे आपल्यासारख्या हजारो करोडो लाखो लोकांना जो पाळतो आहे जो पोचतो आहे ते म्हणजे स्वामी तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो एवढ्या सगळ्या ब्रह्मांडांचा नायक आहे ते स्वामी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जे काही राजे महाराजे आहेत ह्या सगळ्या राजे महाराजांच्या पण वरती जो राजा आहे त्यांच्यावरती जो आधिपत्य करणार आहे ते स्वामी राजाधिराज योगीराज एकंदर भगवद्गीतेमध्ये ते तेरा प्रकारचे योग सांगितलेले आहेत ह्या तेरा प्र प्रकारच्या योगांच्या पुढे जाऊन त्याच्यावरती त्याचे अधिकार असणारा ते त्या तेराच्या तेरा योगांवरती ज्याचा अधिकार चालतो तो परमयोगी अशा प्रकारचा तर तो, तो योगी म्हणजे कोणतं स्वामी की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगी म्हणजे योगावरती राज, योगा राज करणारा आणि त्याच्या पुढे जाऊन आपण चौथं बघितलं तर सच्चिदानंद की ज्याच्याकडे गेल्यानंतर आनंदी आनंद आहे जो सदैव आनंदामध्ये असतो प्रत्येक क्षण ज्याचा आनंदी आहे ज्याच्याकडे गेल्यानंतर फक्त आनंदाने आनंद प्राप्त होऊ शकतो ते सच्चिदानंद आणि त्या सच्चिदानंद सद्गुरू गुरु हे सगळं तत्व जर बघितलं या सगळ्यामध्ये इतका प्रवास किंवा एवढ्या ह्याच्यामध्ये एवढं मोठं कुणाला मिळू शकतं देवाला मिळू शकत नाही बरं का ते मिळू शकतं तर फक्त गुरुलाच मिळू शकतं मग त्या सुद्धा जो सद्गुरू आहे म्हणजे गुरूंच्या वरती जो गुरु आहे तो सद्गुरू तो सद्गुरू असलेले माझेस्वामी हा एवढा स्वामी या शब्दापाठीमागे एवढा मोठा अर्थ आहे एकच छोटा अर्थ आहे तो म्हणजे मालक की या मालक या शब्दामध्ये सगळं आलं शंकर महाराजांचं आपण बघितलं की त्यांना विचारायला की स्वामी कोण आहेत ते म्हणले मालक आहेत आपले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता या अर्थाचा किंवा याचा जो अर्थ आहे किंवा गर्भितार्थ म्हणूया आपण तर तो, तो गर्भितार्थ कशा पद्धतीनं सांगता येईल प्रसंग जे एक आहे ना ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मे बी माहिती असेल किंवा मी तुम्हाला आज अपडेट होईल की हे कोणी स्लोगन लिहिलेलं नाही बरं का म्हणजे जसे आपण आपले स्लोगन म्हणतो की कॉन्टॅक्ट द वर्ल्ड्स विथ टिप्स ऑफ फिंगर प्रतिभा कम्युनिकेशन वगैरे तर असं वाटेल की स्वामींच्या प्रत्येक फोटो खाली किंवा सगळ्या आर्टिकलच्या खाली तुम्हाला हा मेसेज मिळेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर असं वाटेल आपल्याला की हा कोणीतरी रेडी केला असेल आणि कोणीतरी लिहिला असेल असं नाही आहे म्हणजे जर तुम्ही बखर वाचलीत तर बखरीमध्ये हा जो म्हणजे आशीर्वाद आपण त्याला म्हणू की हा जो आशीर्वाद आहे किंवा हा जो स्लोगन आहे असे दोन स्लोगन बखरीमध्ये होते जे स्वामी कायम म्हणायचे त्याच्यामध्ये पहिलं हे असायचं भिऊ नकोस आणि ते सांगण्याची पद्धत किंवा बोलण्याची त्यांची टेक इतकी प्रखरतेने होती की तुम्ही असाल त्या ठिकाणी सावधान होत म्हणजे त्यावेळेला सावधान होत होती लोक तरी आजही तुम्ही जर ऐकलं की स्वामी अशा प्रकारे म्हणतायत किंवा अशा प्रकारचा विचार जरी आणला तरी तुमच्या आयुष्यात जिथे ज्या प्रसंगात असाल तिथे तुम्ही सावधान व्हाल तर पहिलं त्याच्यामधलं असं होतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि बकरीमध्ये दुसरं त्यांचा डायलॉग किंवा दुसरं त्यांचं स्लोगन किंवा दुसरा आशीर्वाद असा आहे की हम गया नाही जिंदा आहे म्हणजे मी गेलेलो नाही शरीर रूपाने मी संपलेलो नाही किंवा मी कुठेच संपलेलो नाही मी प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे हम गया नाही जिंदा आहे अशा दोन प्रकारचे जे आ, स्लोगन म्हणा किंवा दोन प्रकारचे आशीर्वाद म्हणा हे आशीर्वाद कंटिन्युअस स्वामींच्या पाठीमागे पुढे हे असतातच आता याच्यामध्ये ना प्रशांतजी जर तुम्ही प्रश्न विचारला की नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणण्यामागे स्वामींना काय अभिप्रेत असेल नाही की आपण तर ऑलवेज प्रत्येक वेळेला असंच असतं की आपण म्हणजे ना की कार्यकर्ता आहे म्हणजे आम्ही आमच्या कार्यात तुझं कष्टवितो देवा म्हणजे आत्तापर्यंत आपण स्वामींना कधी आठवण करतो तर जेव्हा आपण त्रासामध्ये असतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रसंग असतो त्यावेळेला आपण स्वामींना अगदी हृदयापासून हाक मारतो की स्वामी तुम्ही कुठे आहात या इकडे मला तारा याच्यामधनं बरोबर आहेत ना या सगळ्या गोष्टी मग त्या गोष्टींमध्ये असताना त्याच्या अगोदर तो सच्चिदानंद आहे ना सदैव आनंद देणार आहे तो मालक आहे आपला तो त्याच्या अगोदर सांगतो की तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ह्याच्यामधली भावना जर बघितली ना तर जसजसे स्वामी तुम्हाला कळत जातात ना प्रशांतजी किंवा जसजसं तुम्ही स्वामी भक्तीमध्ये जाता स्वामी तुम्हाला जे बघतात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी ही जी शक्ती आहे किंवा ही शक्ती आपण धरली ही निर्गुण निराकारमध्ये धरायला पाहिजे परंतु ते सगुण साकार आहेत ते सजीव रूपामध्ये होऊन गेले आहेत अक्कलकोट निवासी ते आहेत अक्कलकोटमध्ये ते होते त्यामुळे आपण त्यांना सगुण साकारमध्ये धरतो आणि सगुण साकारमध्ये आपण त्यांना पुरुष म्हणून बघतो बरं का स्वामी समर्थांना आपण मेल म्हणून बघू पुरुष म्हणून बघू पण ज्या वेळेला स्वामी भक्तीमध्ये तुम्ही लागताना त्यावेळेला तुम्हाला जाणीव होते की हा पुरुष नाही आई आहे तुम्ही स्वामींना माऊली म्हणून स्वीकार करता तुम्ही स्वामींना आई म्हणून स्वीकार करता किंबहुना अन्नपूर्णा म्हणून त्यांचा स्वीकार करता कितीतरी मठांमध्ये तुम्ही गेलात मठींमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा स्वरूपामध्ये अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपामध्ये देवी म्हणजे स्त्री रूपामध्ये स्वामी दिसतील तर भिवू नकोस ही काळजी आहे ना ही फक्त एका आईचीच असू शकते म्हणजे ना, ना ते मूल बाहेर खेळत असते नाही आई कुठेतरी तिच्या कामामध्ये असते ती स्वयंपाक करत असते पण ती स्वयंपाक करत असताना प्रत्येक क्षणाला ती तिच्या मुलाकरता जागृत असते आणि थोडं जरी खट झालं ना त्या मुलाचा थोडा आवाज वेगळा आला तो खोकला किंवा त्याच्यातून काही काही पडलं तर ती हातातलं काम त्या क्षणाला टाकते आणि तिथे त्याची काळजी घ्यायला येते तर ती जी काळजी आहे ना ती काळजी घेताना ते सांगतात की भिऊ नकोस भिऊ नकोस म्हणजे एका आईची काळजी ही त्याच्यामध्ये आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे प्रशांतजी पाठीशी जो उभा असतो ना तो कायम बाप असतो तो पाठीशी उभा असतो जो कधीही दिसत नाही तुम्ही बघा की तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कुणापणे येतो कुठेही जाऊन तुम्ही कशावरती उज्जत घालता तर कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असता का हा माझा बाप बसलेला आहे आणि तो मला तारेल तर तो बाप आहे ना तो कधी दिसत नाही सगळ्यांनी कौतुक करण्यामध्ये आईचं कौतुक होतं की आईने हे केलं आईने घडवलं आईने ते केलं बाप दिसण्यामध्ये येत नाही कारण तो कर्तव्याचा बांधलेला असतो तो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगण्या पाठीमागे आईची ती माया पण आहे आणि बापाचं ते कर्तृत्व बापाचा तो आशीर्वाद किंवा बापाचा तो करतेपणा किंवा बापाचं अस्तित्व ते सुद्धा स्वामींना दाखवायचं आहे आपण तर हेच मान्य करायला पाहिजे की तो मालक आहे आपला ह्याच्या पलीकडे काही नाही ज्या क्षणाला हे मानू ना की तो आपला मालक आहे त्याच्या पलीकडे दोन्ही गोष्टी आपल्याबरोबर स्वामींच्या अटॅच होतील एक तर ती आपली आई आहे माऊली आहे सच्चिदानंद सदैव आनंद देणारी आहे सदैव आपली काळजी घेणारी आहे म्हणून प्रत्येक वेळेला सांगते की तू भिऊ नकोस आणि तो आपला बाप आहे आपला मालक आहे म्हणून तो सदैवप्रमाणे त्याच्या पुढे आपल्या लावतो की मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि जेव्हा तो पाठीशी उभा आहे ना माझा बाप जिथे माझ्या पाठीमागे उभा आहे ना तिथे मला मागे वळून बघायची गरजच नाही मी जे करेन ना ते चांगलंच करेन आणि अगदी वाईट करायचा माझा उद्देश जरी असेल ना तरी तो मालक आहे तो त्याच्या अंगावर ज्या वेळेला एखादा म्हणजे की छिंका उडवून घेणार नाही ना तसं तुमच्याही अंगावर उडवून देणार नाही मालक आहेत आपले नक्कीच सर ज्या वेळेला आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ही तेहत्तीस कोटी देव मानते प्रत्येक देवाचं पूजा अर्चा करण्याची भक्ती करण्याची एक पद्धत असते संस्कृती असते पिढ्यानपिढ्या त्याची जोपासना होत असते वारसा हक्क असतो अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात स्वामींची भक्ती कशी करावी असं जर मी म्हटलं तर त्याला काही अशा काही काही ठेव म्हणजे अशा काही गोष्टी असतात का किंवा पद्धती असतात का किंवा अशाच पद्धतीनं स्वामींची भक्ती केली पाहिजे किंवा असं काही त्याच्यामध्ये प्लॅनिंग असतं का जी खूप छान प्रश्न तुम्ही म्हणजे की विचारला आणि सामटीच्या वा व्यासपीठावरती मला हे सांगायला खूप आवडलं असतं म्हणजे आणि मी थोडंसं फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेशन नाही म्हणता येणार ना, पण थोडंसं मी दुरुस्त करतो तुम्हाला की तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला प्रश्न विचारताना एक शब्द वापरला की आपले तेहतीस कोटी देवेत जी आपले तेहतीस कोटी देव नाही आहेत आपले फक्त तेहतीस आहेत तेहतीस कोटी देव नाही ह्याचं म्हणजे हे एक एक प्रकारचं आहे ना हे आपल्या हिंदू संस्कृतीच्या बाबतीमध्ये खूप हेराफेरी झालेली आहे आजचा आपला तो विषय नाही परंतु कारण पुढचा सगळा वेळ ह्याच्यावरच निघून जाईल पण हे ना मी क कधीतरी ह्याच माध्यमातून नाही तर स्पेशली आपण त्याच्यावरती तुम्ही विचार करा आपण एक एपिसोड बनवू आपले तेहतीस कोटी देव नाहीत बरं का आपले तेहतीसच देव आहेत आणि जे तेहतीस देव आहेत ना ते मी तेहतीसच्या तेहतीस देवांची तुम्हाला नावं सांगतो आणि हे तेहतीस कोटी कसे प्रगट झाले ना त्याचंही तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो असं आजचा तो आपला विषय नाही विषय तुम्ही प्रश्न खूप महत्त्वाचा विचारला की आपण स्वामींच्या जवळ की आणि मलाही असं वाटतं का तर आज पळसदरी मठ आहे की जो स्वामींचा उपमठ मानला जातो तिथली गादी मायाकडे आहे तिथे मार्गदर्शनाकरता मी आहे तर स्वामी हा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून असं नाही माझ्या मालकांबद्दल मी बोलतो आहे त्यामुळे निश्चितपणे माझी अटॅचमेंट त्याच्याशी स्ट्रॉंग आहे आणि स्वामींची भक्ती कशी करावी तर भक्तीमध्ये अनेक रूपं आहेत म्हणजे अनेक रूपं आपण बघतो आणि मग दुसऱ्याची भक्ती बघितली ना की आपल्यामध्ये मग ओढाताण माद निर्माण होते कुठेतरी आपल्याला असं वाटत नाही हा श्रेष्ठ आहे त्यांनी पाचशे रुपयाचा हार घेतला आपण कुठे फुलं घेऊन चाललो आहे स्वामींना अरे त्यांनी हिना अत्तर आणलं आपण काय आणलं आहे स्वामींना काय नाही गुलाबाचं फुल घेऊन चाललं आहे अरे त्यांनी बेसनाचे लाडू आणलेत आपण काय आणले तर का घरची पिठलं भाकरी आणली असं आपण कंपॅरिझन करायला लागतो आणि मग तिथे भक्ती संपते बरं का आणि फक्त स्पर्धा चालू होते आपली पण स्वामी भक्ती अशी नाही आहे स्वामी इतके श्रेष्ठ आहेत ना मालक आहेत आपले पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आणि सचिदानंद आहेत सदैव आनंद देणारे आहेत तर त्यांनी अशी निर्मिती त्यांच्या बाबतीमध्ये केलेली आहे जी निर्मिती करण्यामागे सुद्धा उद्देश त्यांचाच असेल तेच करता येत आणि तेच करत आहेत तेच घडवते आहेत आणि तेच घडवणारे पण आहेत तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून ना स्वामींचा तारकमंत्र बनवलेला आहे तारक मंत्रामधलं आहे ना सुरुवात जर तुम्हाला आठवत असेल प्रशांतजी तर तुम्ही निश्चितपणे ऐका आणि माझा सगळ्यांचा सगळ्यांना आग्रह आहे की स्वामींना तर निश्चितपणे तुम्ही स्वामी सर्वश्रुत आहे तुम्ही सगळेजण मानत असाल पण ॲटलीस्ट सकाळी उठल्यानंतर आहे ना तुम्ही मंत्र नक्की ऐकत जा यूट्यूबवरती ऐका किंवा टेप रेकॉर्डवरती ऐका डेफिनेटली तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल त्याचे पहिले शब्द असे आहेत की निशंक हो रे आणि निर्भय हो म्हणा भक्ती करायची असेल ना भक्ती करायची असेल एखाद्याची चाकरी करायची असेल एखाद्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची असेल किंवा एखाद्याच्या बरोबर काम करायचं असेल हे दोन गुण पाहिजेत बरं का पहिला गुण कुठला आहे तर स्वामी म्हणतात की तू निशंक हो निशंक हो म्हणजे काय माहिती आहे का की आपल्या बुद्धीचे इतके तर्कवितर्क चालू असतात ना तर एखादी गोष्ट घडली तर ती का घडली मग ती अशी का नाही घडली मग ती तशी का नाही घडली मग अशी घडली असती का मग तशी घडली असती का एवढे वितर्क आपल्या बुद्धीच्या बाबतीमधले आहेत तर सर्वात पहिले ते म्हणतात की ज्या वेळेला तू भक्ती करतोयस ना तुझी श्रद्धा आहे ना तर पहिलं कसं करतं निशंक कर तुझ्या मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नको आता शंका ठेवू नये म्हणजे की संपूर्ण विश्वास तू माझ्यावरती केंद्रित कर मला समर्पित हो मला समर्पण कर आणि ते समर्पण होत असताना पण कसं करायचं आहे तर शंभर टक्के माझ्यावरती विश्वास असला पाहिजे म्हणजे तिथे संशय येणार नाही मनामध्ये कसं आहे की शंभर टक्के ज्या ठिकाणी विश्वास येणार तिथे संशय येणार नाही जिथे संशय येणार नाही तिथे शंका येणार नाही जिथे शंका येणार नाही तिथे बुद्धीचे तर्कवितर्क येणार नाही तुम्ही पूर्ण सरेंडरशिपमध्ये येतात तुम्ही पूर्ण समर्पणामध्ये येतात तर पहिली भक्ती पहिलं तुम्हाला काय सांगतात की निशंक हो म्हणार आहे आणि दुसरं जे आहे ते निर्भय हो म्हणार आहे निर्भय झालं पाहिजे आपल्याकडे नेमकं हेच नाही आपल्याला आयुष्यामध्ये आपण पाठीमागे काय माहिती आहे का की आपल्या मनामध्ये फक्त शंका आहेत आणि आपल्या मनामध्ये फक्त भय आणि भय पण कसलं तर मागे एपिसोडमध्ये सांगितलं की दोनच भय आहेत तुमच्या आयुष्यामध्ये लोकं काय म्हणतील आणि दुसरं भय मृत्यूचं की माझा मृत्यू होईल तर त्या तारक मंत्रामध्ये ना याचा खूप छान उलगडा केला आहे त्या उलगड्यामध्ये ते असं म्हणतात की तुला याच्यामध्ये निशंक पण व्हायचं आहे तुला याच्यामध्ये निर्भय पण व्हायचं आहे आणि या दोन्ही अवस्थांनी तू ज्या वेळेला माझ्याकडे येशील ना निशंक हो म्हणाऱे निर्भय हो म्हणाऱे प्रचंड स्वामी काय शब्द वापरला आहे प्रचंड स्वामी बळपाटीशिरे मग तू विचार करू शकत नाही मालक येते आपले मालक आहेत म्हटल्यानंतर आपल्या पाठीमागे इतकी ताकद घेऊन उभे आहेत ना की तू फक्त इच्छा व्यक्त कर इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याची पूर्ती कशी करायची कर। ना त्याच्याकरता मी पाठीमागे उभा आहे पण तू फक्त इच्छा तर व्यक्त कर आणि व्यक्त करत असताना तू कसा पाहिजेस तर तू तसा पाहिजेस की तुझ्या मनामध्ये मना कुठलीही शंका नको आणि तुझ्या मनामध्ये मना कुठलाही भय नको आता या तारक मंत्राच्या पुढच्या भागामध्ये आपण गेलो ना तर पुढच्या भागामध्ये ते आवर्जून या बाबतीमध्ये हेच म्हणतात की आपण तारक मंत्र ऐकलं हो 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 की हो रे म्हणजे निशंक हो रे निर्भय हो रे प्रचंड स्वामी बळपाटीशिरे ह्याच्या पुढे जाऊन पण ते तारक मंत्रामध्ये सांगतात की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा म्हणजे की स्वामी कोण आहेत तर जन्माला घालणारे म्हणजे की उत्पन्न करणारे पण तेच आहेत निर्माण करणारे पण तेच आहेत त्याच्या बरोबरीनी सहार करणारे पण तेच आहेत जन्म आणि मृत्यू हे दोन्ही खेळ हे त्यांच्याच हातामध्ये आहेत मग जर त्यांच्या हातामध्ये आहेत तर तू कशाला घाबरतो तू कशाला काळजी करतो आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे की जन्म आणि मृत्यूच्या प्रत्येक गोष्टीवर ते अधिकार असलेले आणि प्रचंड ज्यांच्याकडे बळ आहे हे बळ कसलं आहे तर बळ जे आहे ना ते प्रचंड स्वामी बळपाटेशीर आहे ते बळ म्हणजे कसलं आहे तर ते बळ आहे ते आपल्या भक्तीचं आहे ते बळ आहे ते आपल्या श्रद्धेचं आहे जी भक्ती आपली स्वामींच्या प्रती आहे जी श्रद्धा आपली स्वामींच्या प्रती आहे तर ते बळ आहे ना ते बळ आपल्यालाच देत आहेत आणि ते बळाची आपण प्राप्ती करून घ्यायला पाहिजे ब्रेकची वेळ झाली त्यामुळे आता कुठेही जाऊ नका पुढच्या भागामध्ये सुद्धा स्वामींबाबत आणखीन माहिती जर सांगणार आहेत त्यामुळे कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत खरं तर सर वेळ खूप नाही आहे आपल्याकडे पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणखीन जो डोक्यामध्ये येतो आहे कारण तुम्ही स्वामी भक्त आहात खूप मनापासून तन मन धन हरपून तुम्ही स्वामींच्या चरणी लीन आहात अनेक अनुभव तुमच्या गाठीशी आहेत पण एखादा असा अनुभव की जो आपण आज आमच्या या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करू शकाल असा स्वामींच्या भक्तीचा एखादा अनुभव तुमच्या गाठीशी असेल तर तो तुम्ही सांगा प्रशांतजी अनुभव सांगण्यापेक्षा आहे ना भक्तीच स्वामींची जी भक्ती आहे ना की आपण खरंच स्वतःला खूप पुण्यवान समजायला पाहिजे की स्वामींची भक्ती करायला मला मिळते किंवा मी स्वामी भक्त म्हणून मिरवतो आहे किंवा स्वामी भक्त म्हणून लोक मला ओळखत आहेत किंबहुना स्वामी भक्त म्हणून मी माझी ओळख निर्माण केली आहे एवढं जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे किंवा एवढं जरी आपल्याला म्हणजे नशिबामध्ये आपल्या आहे ना तर हीसुद्धा पुण्याची भाग आहे हा सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो दुसरं पार्टमध्ये असं आहे की स्वामींच्या बाबतीमध्ये अनुभव सांगायचे आले ना तर खूप सारे अनुभव आहेत म्हणजे पण आहे ना ते अनुभव सांगून म्हणजे की बाबा त्यांच्या बाबतीमध्ये असं घडलं त्यांना स्वामींचं दर्शन झालं किंवा हे झालं तुमची प्रत्येकाची ती उत्कंठा आहे आपली प्रत्येकाची उत्कंठा असेल ना की स्वामी मला भेटायला पाहिजेत स्वामी मला दिसायला पाहिजेत मलाही साक्षात दर्शन व्हायला पाहिजे माझ्याही खांद्यावरती स्वामींनी हात टाकायला पाहिजे माझ्या पाठीवरनं हात फिरवायला पाहिजे कधी मायाने मला जवळ घ्यायला पाहिजे या अपेक्षा तुमच्यासुद्धा असतील म्हणजे आणि या सगळ्या अपेक्षा ठेवून तुम्ही स्वामींच्या ठिकाणी भक्ती करताय पण ती भक्ती करत असताना या अपेक्षा तुमच्या पूर्ण होत आहेत का जर याच्यामध्ये पर्सेंटेज काढलं तर पॉईंट वन पर्सेंट लोकांच्या होत आहेत आणि बाकी नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन लोकांच्या नाही होत आहेत म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मार्गस्थ आहात पण ते मार्गस्थ होत असताना आहे ना मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला एवढंच सांगेन की कुठेतरी थोडंसं चुकतं आहे का आणि ते चुकलेलं जर बरोबर केलं ना तर हा सगळा परिस्पर्श तुम्हालाही होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता ना दोनच गोष्टी आहेत मग प्रश्न विचारला तुम्ही की भक्ती कशी करावी तर भक्तीमध्ये ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं समर्पण यायला पाहिजे आणि समर्पण इतकं पाहिजे ना की त्याला हिशोबच नाही म्हणजे स्वामी आणि स्वामीच फक्त याचं उदाहरण सांगायचं झालं तर बघा शंकर महाराज दणकवडीला त्यांची समाधी आहे म्हणजे आज शंकर महाराजांचं पूर्ण समर्पण स्वामींच्या ठिकाणी होतं आज काय झालं तर स्वामींच्या बरोबरीने शंकर महाराजांचे भक्त आहेत किंवा स्वामींच्या बरोबरीन लोक शंकर महाराजांना बघायला लागले नातं कुठलं आहे तर गुरु आणि शिष्याचा शेगावचे गजानन महाराज हे स्वामींच्या बरोबर राहिलेले आहेत गजान महाराजांच्या संस्थांच्या पब्लिश बुकमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की अक्कलकोट स्वामी महाराजांना गजान महाराज भेटलेले होते त्यांच्याकडे काही दिवस राहिलेले होते त्याच्यानंतर स्वामींच्या आज्ञेवरनं ते, स्वामीं ते कपिलदाराला गेले जे इगतपुरीच्या अलीकडे येतं नाशिक रोडवरती आणि कपिलधाराला ते गेले आणि कपिलधाराला बारा वर्ष त्यांनी तप केला ते बारा वर्ष तप केलं हे त्यांचं समर्पण होतं त्या समर्पणाची पावती काय मिळाली तर ते स्वतः पुढे गजानन महाराज किती उदयाला आले किंवा आज आपलं किती मोठं श्रद्धास्थान किंवा गजानन महाराजांना मानणारा किती वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे जेवढा स्वामींना मानणार आहे तेवढा गजान महाराजांना मानणार आहे हे सगळे समकालीन आहेत आणि बघाल तुम्ही तर ह्यांच्यावरती स्वामी भक्तींनी स्वामींनी जी कृपा केली ती ह्याप्रमाणे कृपा केली ह्याला परिस्पर्श म्हणतात की एकदा ज्यावेळेला शिष्याला स्पर्श झाला किंवा एकदा त्याची सेवा कबूल झाली फक्त एकदा त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी त्यांना स्वामीच करून टाकलं तुमच्या आयुष्यामध्ये माझा अनुभव मी फक्त एवढाच सांगेन की तुम्ही करायचे असेल ना तर धनेश्वरांसारखी भक्ती करा शंकर महाराजांचे एक शिष्य होते धनेश्वर आणि त्या धनेश्वरांना शंकर महाराजांची भक्ती करता करता स्वामींची भक्ती करता करता असं व्हायला लागलं की त्या त्यांच्याकडे एक तो लड्डू गोपाळ असतो ना म्हणजे छोटा बाळकृष्ण असतो प्रशांतजी तो जेवायला लागला तो कृष्ण जेवायला लागला तो कृष्ण दूध प्यायला लागला आणि मग रोज त्याच्यामध्ये अडकला आपल्या घरीचा हा चमत्कार झाला तर मला वाटतं आपणच स्वामी म्हणून घोषित आपण सगळ्यांना बोलू अरे या कृष्ण जेवतोय माझ्याकडे अरे या कृष्ण दूध पितो आहे माझ्याकडे अशी घडलेली घटना असताना त्यावेळेला धनेश्वरांनी काय केलं असेल तर त्यावेळेला धनेश्वरांनी एक मोठं पोलपाट घेतलं आणि ते पोलपाट मारून ती मूर्त पूर्णपणे चपटी करून टाकली म्हणजे त्याचा पत्रा करून टाकला त्या गोपाळकृष्णाचा आणि ज्यावेळेला तो पत्रा होतोय तो पत्रा हातामध्ये घेऊन ते त्याच्याकडे बघतायत त्यावेळेला शंकर महाराज त्या ठिकाणी आले हो का म्हणजे खालच्या त्यांच्या दालनामध्ये अंगणामध्ये शंकर महाराज आले त्या बग्गीमधनं खाली उतरले आणि नाचायला लागले की धनेश्वराचा देव मे येला धनेश्वराचा देव मे येला आणि मग ते खाली धावत आले की अरे महाराज आलेत म्हणजे हे यांच्या घरी चाललं आहे महाराज रस्त्यावरनं प्रवेश करत आहेत आणि रस्त्यावरून प्रवेश करून महाराज त्याच्या अंगणामध्ये येऊन नाचायला लागले की धनेश्वराचा देव मेला आणि मग ते खाली आल्यानंतर त्यांना ते राहवलं नाही आणि शंकर महाराजांना त्यांनी मिठी मारली इतकी कडकडून मिठी मारली त्यावेळेला महाराजांनी त्यांना मिठीमध्ये घेतलं आणि आता महाराज काय म्हणायला लागले माहिती आहे का की धनेश्वराला त्याचा देव भेटला धनेश्वराला त्याचा देव भेटला हे समर्पण पाहिजे त्या स्वामींमध्येचं ना सगळं काही भेटलं पाहिजे एक आहे ना सुंदर गोष्ट आहे प्रशांतजी मला माहिती आहे वेळेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे पण स्वामींबद्दल बोलल्याशिवाय राहणार नाही स्वामी पहिल्यांदा कुठे भेटले असेल माहिती आहे का तर खंडोबाच्या मंदिरामध्ये साईबाबा पण कुठे भेटले असतील तर खंडोबाच्या मंदिरामध्ये स्वामींच्या बाबतीमध्ये बघितल्यानंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये स्वामी का भेटले भेटले असतील हा पहिला प्रश्न मनामध्ये उपस्थित होतो आणि महाराष्ट्रामध्ये बघाल तर आपल्या सगळ्यांचं कुलदैवत कोण असेल तर खंडोबा आहे म्हणजे आपल्या कुलदैवत अशी कुठेतरी त्याची नाड जोडलेली त्यांच्याशी एकरूप राहाल ना त्यांच्याशी पूर्णपणे तुम्ही एकनिष्ठ राहाल ना तर शंभर टक्के तुमचे कुलदैवत तुमचं कुळाचार केल्याचं पुण्य ते तुम्हाला असंच देऊन टाकतील आणि हो पुन्हा एकदा ते मालक आहेत बरं का ही भावना कधीही विसरू नका नक्की खूप छान असं मार्गदर्शन आजच्या एपिसोडच्या निमित्तानं भागाच्या निमित्तानं सरांनी केलेलं आहेच मला असं वाटतं की जर कोणाचा हा भाग मिस झाला असेल तर काही वेळातच तो युट्यूबला साम टी व्हीच्या अपलोड होईल तुम्ही तो यूट्यूबला देखील पाहू शकता आणि या सगळ्या संदर्भात कोणत्याही पद्धतीच्या अडचणी समस्या प्रश्न मनामध्ये असतील तर तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता सरांचे नंबर सत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेतच सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांमध्ये दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार साईराम करे गुरु गोरक्षनाथ आपले रंजननाथ विजय तेथराम आदेश आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टी